छगन भुजबळ बंडाच्या पवित्र्यात भुजबळ आणि संजय राऊत मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची चर्चा. भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का, याकडे नजरा. ज्यांनी शिवसेना सोडली ते स्वस्थ राहू शकत नाहीत, छगन भुजबळांना संजय राऊतांचा टोला. भुजबळांची घुसमट होत असेल तर ते थांबणार नाहीत, भुजबळ सरकारमधून बाहेर पडतील. भुजबळांसंदर्भात जितेंद्र आव्हाडांकडून भाकी. पोलीस भरती प्रक्रियेत नवा घोळ, 2024 वयोमर्यादेमुळे शेकडो तरुण भरतीतून बाहेर, वयोमर्यादा शिथिल करण्याची उमेदवारांची मागणी. दोन जिल्ह्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी नको, पावसाळ्यातल्या पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीकरता भाजपचे राज्यातले नेते दिल्लीत, महाराष्ट्रासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर ठाम, भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील फडणवीसांची मनधरणी. शिवसेनेचा उद्या वरळीत वर्धापन दिन सोहळा, वर्धापन दिनाला मुख्यमंत्री पक्षबांधणी संदर्भात करणार मार्गदर्शन. शोषित ठाकरे गट आणि पवार गटाला सांभाळून घेतलं, नाना पटोलेंकडून ठाकरेंचा वादग्रस्त उल्लेख. नाना पटोले छोटा माणूस, संजय राऊतांचा पलटवार. 19 जूनला होणारी पोलीस भरती प्रक्रिया पावसानंतर राबवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांची मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. धनगर समाजाच्या मुलांनी फक्त शिळ्या मेंढ्याचा राखायचा का, धनगर समाजाच्या भाजप नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल. नाराजीच्या चर्चा फक्त अफवा, छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चेवर तटकरेंचं उत्तर. विजयानंतर कळलं मटका कसा लागतो, धैर्यशील मानेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाय प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना बजावली आहे नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 अधिकाऱ्यांना काणे दाखवा नोटीस. चंद्रपूरमध्ये नीट विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या पुढाकारानं मोर्चा. उल्हासनगर मनपा आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी, नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याची तक्रार. वाशिममध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका, शेतातल्या लोंबकळणाऱ्या तारांच्या बातमीनंतर धावपळ, महावितरणाकडून वाकलेल्या पोलच्या दुरुस्तीला वेग. वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार, मान्सून 10 दिवसांपासून होता गायब. मुंबई विमानतळाला धमकीचा मेल, मुंबईसह पाटणा विमानतळ देखील उडवून देण्याच्या धमकीचा मेल आणि त्यामुळे सुरक्षेत वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.